आपण बघू शकता उत्साहपूर्ण वातावरण आहे आज पॅरिसमध्ये, कारण की भारत विरुद्ध जर्मनीचा हॉकीचा सामना रंगणार आहे. तब्बल 44 वर्षाने भारतीय संघ ऑलिम्पिकच्या पदकाच्या जवळ आहे आणि हे सगळे लोक हॉकीची मॅच बघण्यासाठी झालेले आहेत. हॉकी का मॅच देखेंगे और वहाँ एक जर्मनी को हरा के हमें ये तिरंगा लहराना है, क्या खुशी है? बहुत खुशी है. हम मैंने पिछले मैच भी देखा था और बहुत अच्छा किया इंडिया, और होपिंग फॉर देम टू विन द मैच एंड विन द गोल्ड. लास्ट टाइम हमने जर्मनी को हरा के हिस्टोरिकल मेडल जीता था, आज जर्मनी हमारा हर्डल्स बन गया है, वो दूर करके हम एक नई हिस्ट्री के कदार पे है. डेफिनेटली आज हमारा गोलकीपर सुजेश, जो लास्ट टाइम बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया था, वो और हमारे कैप्टन मिलके होपफुली इस बार उन्हें हराएंगे. लास्ट टाइम से अच्छा गोल्ड इस बार फिक्स इंडिया जीतेगा अगर जर्मनी से जीतता है. बहुत बड़ा मैच है, जर्मनी के साथ मैच है, क्या खेलेगा, क्या लगता है आज मैच में कितने स्कोर हो गए, पेनल्टी पेनल्टी में मैच जीतेंगे, क्या होगा? मैं प्रेडिक्ट तो नहीं करूंगा मैं, बट इंडिया जीत सकता है इस मैच को. जर्मनी को हरा भी सकते हैं हम, वो वर्ल्ड चैंपियन टीम है, बट उतना आजकल उतना अच्छा नहीं खेल रहे, देयर इज अ चांस. टीम पे भरोसा रखो, श्रीजेश और हरमन. सगळ्या भारताला त्या मॅचची प्रतीक्षा आहे, पण काही मराठमोळी माणसं पण ती मॅच बघायला जाणार आहे. आज काय वाटतं आपला कॅप्टन जो आहे हरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंगची करिश्मा घडवेल आणि आज सगळे आपण सेलिब्रेट करतो आज. आणि आपण ऑलरेडी हिस्ट्री केलेली आहे ऑस्ट्रेलियाला 52 वर्षानंतर हरवून, तर आज परत प्रतीक्षा आहे आणि मेडल घेऊनच घरी जाऊ. आपण ऑस्ट्रेलियाला हरवलंय, आपण ग्रेट ब्रिटनला हरवलंय, आणि आता वेळ आहे जर्मनीची. जर्मनीला हरून निश्चितच भारत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये जाईल आणि एक नवीन ऐतिहासिक पदकाचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार असू. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.